सेशन मधला आपला आजचा कुठला लेक्चर आहे? थर्ड लेक्चर. ओके, फर्स्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं? इंट्रोडक्शन अबाउट द सरफेस टेंशन. त्यामध्ये आपण काय बोललो होतो? सरफेस टेंशन आणि एरिया यांचं पटके पटत नाही. सो एज द टेंशन ऑन द सरफेस इंक्रीजेस, एरिया डिक्रीजेस. बरोबर, त्यानंतर डेमॉन्स्ट्रेशन वगैरे बघितले होते. सेकंड लेक्चरला अतिशय महत्त्वाचा आर्टिकल शिकलो होतो बाळांनो आपण, दॅट इज द सरफेस टेंशन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. कुठली थिअरी? मॉलिक्युलर थिअरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं रिलेशन बघितलं होतं, रिलेशन बिटवीन सरफेस टेंशन अँड सरफेस एनर्जी. सरफेस टेंशन आणि सरफेस एनर्जी मध्ये काय रिलेशन असतं? बरोबर आहे. ओके, आता हे सगळं झाल्यानंतर ओके, ते दोन आर्टिकल्स आपण पीपीटी मधून बघितले होते, दोन लेक्चर्स. ओके, थोड्यात आपण पीडीएफ मधून बघू. बघा, हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आपल्याला सुरू करायचं आहे, दॅट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. काय बघायचं बोला? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बिफोर स्टार्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, काही नॅचरल गोष्टी आहेत ज्या आपल्याला बघायच्या आहेत. बघा काय काय गोष्टी असतात, लक्ष द्या. असं म्हटलं जातं, वेन द सॉलिड कम्स इन कॉन्टॅक्ट विथ लिक्विड, मराठीत बोलताय मी, लक्ष द्या. वेन द सॉलिड कम्स इन कॉन्टॅक्ट विथ लिक्विड, जेव्हा सॉलिडचा आणि लिक्विडचा काय होतो, कॉन्टॅक्ट मध्ये येतात, दे फॉर्म अ कप. काय तयार करतात? कप तयार करतात. हे बघा, या डायग्राम दिसतंय तुमच्या डोळ्यासमोर. ओके, आता या डायग्राम मध्ये बाळांनो मला एक सांगा, दिस इज अ लिक्विड अँड दिस वन इज द सॉलिड, दिस इज अ लिक्विड अँड दिस वन इज द सॉलिड, दिस इज अ लिक्विड अँड दिस वन इज द सॉलिड. व्हेन दॅट लिक्विड कम्स इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, जेव्हा लिक्विड हा सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, दे विल फॉर्म अ कप. काय तयार करतात बघा? कप तयार करतात. दे विल फॉर्म अ कप. इज दॅट क्लियर? येस. ते काय तयार करतात? कप. बघा, इथं कप तयार झाले. व्हेन अ सॉलिड कम्स इन कॉन्टॅक्ट विथ लिक्विड, दे विल फॉर्म अ कप. हे बघा, कप तयार झाले. और ये बात कॉनकेव शेप है, आपला शेप है कॉनकेव, आपला ऐसा कॉनकेव है कि कॉनवेक्स है? कॉनवेक्स. ओके, सो व्हेन अ सॉलिड कम्स इन कॉन्टैक्ट विद लिक्विड, जनरली द लिक्विड सरफेस इन कॉन्टैक्ट विद द सॉलिड, दे विल फॉर्म अ कप. आता लिक्विड मध्ये दोन टाइपचे लिक्विड असतात, तीन टाइपचे लिक्विड असतात बेसिकली. द लिक्विड व्हिच पार्शियली वेट्स द सॉलिड, द लिक्विड व्हिच कंप्लीटली वेट्स द सॉलिड, और द लिक्विड व्हिच डज नॉट वेट द सॉलिड. वेट म्हणजे काय? तर म्हणानो सगळ्यांना माहित आहे, वेट म्हणजे ओले करणे. वेट म्हणजे काय? ओले करणे. या जगात असे काही लिक्विड आहे जे सॉलिडला पार्शियली वेट करतात, थोडंफारच वेट करतात. आता असे कुठले आहेत? जसं फॉर एक्झाम्पल मला हे सांगा, केरोसिन. काय बोल मी? केरोसिन. केरोसिन म्हणजे काय असतं रे? रॉकेल किंवा पेट्रोल म्हणू शकतो आपण. केरोसिन विथ सॉलिड, जसं फॉर एक्झाम्पल मला हे सांगा, तुम्ही एक बकेट पाणी अंगावर घेतलं. काय अंगावर घेतलं? एक बकेट पाणी. ओके, आणि बाहेर आले तर तुमच्याकडे बघून कोणीतरी असं म्हणणारच आहे की तो आंघोळ गेली का म्हणून. का बरं बोला ना? कारण त्या पाण्याने आपल्याला पूर्णतः काय केलाय? ओलं केलंय. सो वॉटर इज अ लिक्विड विच कम्प्लिटली वेट द सॉलिड. लक्षात ठेवा, वॉटर हे असं लिक्विड आहे जे सॉलिडला काय करतं बाळांनो? कम्प्लिटली वेट करतं. करेक्ट आहे. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही एक बकेट केरोसिन घेतलाय आणि तो अंगावर घेतला आणि बाहेर आले, पाच मिनिटानंतर तुम्हाला कोणतरी बघितलं, काय तुम्ही टॉवेल वगैरे अंग वगैरे पुसलं नाही आहे, ठीक आहे. ओके, सांगा काय होईल? केरोसिनचा एक थेंब सुद्धा तुमच्या बॉडीवर राहणार नाही, पण तुमचा स्मेल येईल केरोसिनचा. काय सांगा? म्हणजे दिसणार नाही, पण तुम्हाला कोणतरी विचारणार, जळून घेण्याचा प्रयत्न केला का? केरोसिन अंगावर टाकलं म्हणजे ठीक आहे, पेट्रोल अंगावर टाकलं म्हणजे काय? अरे बेडे, म्हणजे याचा अर्थ पेट्रोल किंवा केरोसिन हे असं लिक्विड आहे जे सॉलिडला काय करतं सांगा? कम्प्लिटली वेट करतं की पार्शियली वेट करतं? पार्शियली वेट करतं. इज दॅट क्लियर? येस. आणि त्यानंतर काही असे लिक्विड असतात, हे बाहेर पार्शियली वेट, काही असे लिक्विड असतात जसं फॉर एक्झाम्पल मर्क्युरी विथ सॉलिड. कुठलं सांगा? मर्क्युरी विथ सॉलिड. इज आर अ लिक्विड विच नेवर वेट्स द सॉलिड. मर्क्युरी असे लिक्विड असतात जे सॉलिडला वेटच करत नाही. जसं एक बकेट मर्क्युरी घेतला, तो तुम्ही अंगावर घेतला, तर मर्क्युरीचा एक थेंब, नॉट अ सिंगल ड्रॉप ऑफ मर्क्युरी विल रिमेन ऑन युअर बॉडी. मर्क्युरीचा एक ड्रॉप सुद्धा आपल्या बॉडीवर राहत नाही, थेंब सुद्धा आपल्या बॉडीवर राहणार नाही, ना त्याचा स्मेल येणार नाही. म्हणजे मर्क्युरी असं लिक्विड आहे जे आपल्या बॉडीमध्ये बिलकुलही काय होत नाही? वेट करत नाही. आपल्या बॉडीला बिलकुलही काय करत नाही? वेट, ओलं करत नाही. असे तीन टाईपचे लिक्विड आहे, एक कम्प्लिटली वेट करणारे, एक पार्शियली वेट करणारे, आणि एक डज नॉट वेट. करेक्ट आहे. तर या तिन्ही लिक्विडमध्ये मर्क्युरी असा लिक्विड असतो विच डज नॉट वेट द सॉलिड,
kerosene or petrol, these are a liquid which partially wet the solid, and water is a liquid which completely wet the solid. Okay. सर ऐसा का बरं होतं लक्षात ठेवा. ओके, का बरं कम्प्लिटली वेट करतं, का बरं करत नाही, या कॉन्सेप्ट कसे असतात लक्ष द्या. थोडे महत्त्वाचे कॉन्सेप्ट असतात. जसं बारांना मी तुम्हाला बोलतो, मला हे सांगा हा मर्क्युरी आहे. ओके, सपोज हा एक मर्क्युरी आहे, दिस इज द मर्क्युरी. ओके, आता मर्क्युरी मी माझ्या हातावर घेतला, करेक्ट आहे, मर्क्युरी माझ्या हातावर घेतला, माझा हात आणि मर्क्युरीचे पार्टिकल हे सेम मटेरियल आहे की डिफरंट मटेरियल आहे? डिफरंट मटेरियल. मर्क्युरी मर्क्युरीच्या दोन पार्टिकल मध्ये काय सेम मटेरियल आहे की डिफरंट मटेरियल आहे सगळा? मर्क्युरी मर्क्युरीचे दोन पार्टिकल घेतले, दिस द फर्स्ट पार्टिकल ऑफ मर्क्युरी, दिस द सेकंड पार्टिकल ऑफ मर्क्युरी. मर्क्युरीचे दोन पार्टिकल घेतले तर मर्क्युरी मध्ये दोन पार्टिकल मध्ये जो फोर्स असतो तो अडेसिव्ह फोर्स असतो की कोहेसिव्ह फोर्स असतो बोला? कोहेसिव्ह फोर्स. तर मर्क्युरी म्हणजे असं लिक्विड आहे की ज्याचा कोहेसिव्ह फोर्स इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंगर दॅन काय असं सांगा, अडेसिव्ह. कोहेसिव्ह फोर्स इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंगर दॅन अडेसिव्ह फोर्स. म्हणजे मर्क्युरीच्या पार्टिकल मधले कोहेसिव्ह बॉन्डच एवढे स्ट्रॉंग आहे की ते दुसऱ्यांसोबत कधीच बॉन्ड करत नाही. दुसऱ्यांसोबत म्हणजे मर्क्युरी जर माझ्या हातावर घेतला, मी जर असा सोडला, एक थेंब सुद्धा मर्क्युरी माझ्या हातावर राहत नाही. याचा अर्थ मर्क्युरीचे पार्टिकल माझ्या हँडच्या पार्टिकल सोबत कुठल्याही प्रकारचं अट्रॅक्शन करत नाही. मर्क्युरीचा पार्टिकल माझ्या हँडचा पार्टिकल हे दोन वेगळे मटेरियल झाले. म्हणजे यांच्यामध्ये कुठलं अट्रॅक्शन असायला पाहिजे, कोहेसिव्ह की अडेसिव्ह? अडेसिव्ह. आणि स्वतः मर्क्युरी मर्क्युरीच्या पार्टिकल मध्ये कुठलं असायला पाहिजे, कोहेसिव्ह. तर मर्क्युरीच्या केस मध्ये म्हणजे असे सॉलिड जे कोणालाही वेट करत नाही, दुसऱ्यांना बिलकुलही ओलं करत नाही, याचा अर्थ त्यांचा कोहेसिव्ह फोर्स हा व्हेरी व्हेरी स्ट्रॉंगर दॅन अडेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स हा अडेसिव्ह फोर्स पेक्षा काय असतो, खूप स्ट्रॉंग असतो, करेक्ट आहे. ओके, म्हणजे घरातच एवढं प्रेम भेटते की बाहेरच्या प्रेमाची गरजच पडत. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे समजते का? कोहेसिव्ह फोर्स म्हणजे समजते का? घरातच एवढं प्रेम भेटते की बाहेरच्या प्रेमाची गरज पडत नाही, लक्षात ठेवा. दुसऱ्यांसोबत बॉन्डच करत नाही बाहेरचे, करेक्ट आहे. ओके, त्यानंतर वॉटर, हे पण आपलं पाणी. ओके, आपण अंगावर घेतलं पूर्ण ओलं करते आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे आपल्या बॉडी सोबत आपली सॉलिडची बॉडी, सॉलिड आहे ना, वॉटर लिक्विड आहे, म्हणजे सेम पार्टिकल आहे की डिफरंट पार्टिकल आहे? डिफरंट. म्हणजे आपली बॉडी आणि लिक्विडची बॉडी यांच्यामध्ये कोहेसिव्ह आहे की अडेसिव्ह आहे सांगावर आपल्याला पूर्ण ओलं करते. म्हणजे याचा अर्थ कुठला पण स्ट्रॉंग आहे? म्हणजे वॉटरला वॉटरच्या पार्टिकल मध्ये इंटरेस्ट नाही आहे, वॉटरला सॉलिडच्या पार्टिकल मध्ये इंटरेस्ट आहे. आर यू गेटिंग? म्हणजे याचा अर्थ कुठला बॉन्ड स्ट्रॉंग आहे सांगा, अडेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगर दॅन काय असतं, कोहेसिव्ह. अडेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगर दॅन काय असतं सांगा, कोहेसिव्ह. करेक्ट आहे. जिथे अडेसिव्ह फोर्स स्ट्रॉंग असतो, ऑब्व्हियसली वॉटरचा पार्टिकल सॉलिडच्या पार्टिकल सोबत काय करतो, बॉन्ड करतो आणि तो त्याला चिटकून बसतो. आणि तसंही आहे, एखाद्या ग्लास मध्ये तुम्ही पाणी घ्या आणि तो ग्लास उघडून द्या तसा, म्हणजे पाणी खाली पडू द्या, नंतर बघा त्या ग्लास मध्ये काय दिसते, तर दिसतात का वॉटरचे पार्टिकल. त्या वॉटरच्या पार्टिकलनी त्या ग्लास म्हणजे स्टीलच्या पार्टिकल सोबत काय केला, अट्रॅक्शन केलं. कुठलं अट्रॅक्शन आहे, कोहेसिव्ह की अडेसिव्? तो चिटकून बसला, याचा अर्थ अडेसिव्ह फोर्स हा स्ट्रॉंग दॅन काय सगळा, कोहेसिव्ह फोर्स. चला, आणि इथं सांगावर काय होतं, पार्शली वेट आहे, नॉट कम्प्लिटली वेट, नॉट डज नॉट वेट. सांगा इथं काय सांगा, पार्शली वेट आहे. पार्शली वेट म्हणजे अंगावर जर का केरोसिन घेतलं तर केरोसिन राहत नाही, इट्स मोर वोलाटाईल, उडून जातं, पण त्याचा स्मेल तर राहतो. म्हणजे काहीतरी तर बॉन्ड केलाच आहे ना आपल्या बॉडी सोबत. ओके, काहीतरी बॉन्ड केलाय, म्हणजे सांगा कुठला बॉन्ड स्ट्रॉंग आहे, कोहेसिव्ह की अडेसिव्ह? अडेसिव्ह. म्हणजे फक्त इथं म्हणू शकता अडेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगर दॅन कोहेसिव्ह फोर्स. इथं म्हणाल अडेसिव्ह फोर्स इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंगर दॅन कोहेसिव्ह फोर्स. सांगा बरं, कुठे अडेसिव्ह फोर्स? इथं फक्त अडेसिव्ह फोर्स कोहेसिव्ह पेक्षा काय स्ट्रॉंगर आहे? इथं अडेसिव्ह फोर्स कोहेसिव्ह पेक्षा खूप स्ट्रॉंग आहे. आणि इथं खूप स्ट्रॉंगर कोण आहे? कोहेसिव्ह आहे. इथं अडेसिव्ह निग्लिजिबल आहे. मर्क्युरीचे पार्टिकल दुसऱ्यांसोबत बॉन्ड करतच नाही. ओके, कारण की त्याच्या आतमधल्या पार्टिकल मध्येच अट्रॅक्शन एवढं स्ट्रॉंग असते. आणि जेव्हा घरातच अट्रॅक्शन स्ट्रॉंग असते, बॉन्ड स्ट्रॉंग असतो, तेव्हा आपण दुसऱ्यांसोबत बॉन्ड करतच नाही तयार. जेव्हा आपल्या घरातले बॉन्ड काय असतात, वीक असतात. कोहेसिव्ह फोर्सेस म्हणजे घरातले बॉन्ड, करेक्ट आहे, सिमिलर पार्टिकल मधले बॉन्ड, तेव्हा आपण दुसऱ्यांसोबत बॉन्ड करतो, लक्षात ठेवा. कारण की आपल्या बॉन्डची तर गरज आहेच, नेचर आहे ह्युमन बिईंगच, करेक्ट आहे की नाही? तर लक्षात ठेवा, कोहेसिव्ह फोर्सेस जिथे स्ट्रॉंग असतात तिथे अडेसिव्ह फोर्सेस कधीच वर्क करत नाही, आणि जिथे कोहेसिव्ह फोर्सेस वीक असतात ते लगेच अडेसिव्ह फोर्सेस स्ट्रॉंग करून टाकतात स्वतःची, बाहेरची व्यक्ती पकडतात. असं त्यांना वाटते की आपल्याला घरून प्रेम भेटत नाही आहे, ते बाहेरून प्रेम घ्यायचं प्रयत्न करतात. बरोबर आहे. ओके, डोंट टेक इट पर्सनली, सिरियस नाही व्हायचं. साली मी कशात झाली आता, मी काय तसल्या मी एक्झाम्पल देत आहे, डोक्यात गेलं का तुमच्या?
म्हणजे सांगायचं तात्पर्य मर्क्युरी जर का माझ्या अंगावर घेतला तर मर्क्युरी माझ्या एक थेंब सुद्धा मर्क्युरी माझ्या बॉडीसोबत राहतो का? म्हणजे मर्क्युरीचे पार्टिकल माझ्या बॉडीसोबत कुठल्याही प्रकारचा अडिसिव्ह फोर्स करत, कारण की त्यांना माझ्यात इंटरेस्ट नाही आहे. का बरं? कारण की आतमध्ये बॉन्ड स्ट्रॉंग आहे. त्यातल्या एखाद्या पार्टिकलचा इंटरेस्ट जरी झाला माझ्यासोबत यायचा तरी तो दुसरा पार्टिकल त्याला खेचून घेऊन घेतो. करेक्ट आहे? कारण की आतमध्ये बॉन्ड स्ट्रॉंग आहे की वीक आहे? स्ट्रॉंग आहे. सो लक्षात ठेवा, कोहेसिव्ह फोर्सेस आर ऑलवेज स्ट्रॉंगर, व्हेरी व्हेरी स्ट्रॉंगर दॅन अडिसिव्ह फोर्सेस. Adhesive forces are very very stronger than cohesive forces. इथे फक्त adhesive forces are stronger than cohesive forces. म्हणजे या तीन फिगर मध्ये कुठल्या तरी दोन फिगरचं थोडंफार तरी पट्ट, कुठल्या दोन फिगरचं पट्ट? पार्शियली वेट अँड कम्प्लीटली वेट. करेक्ट आहे? म्हणून त्यांचे बघा मिनिस्कस, मिनिस्कस, मिनिस्कस म्हणजे कप शेप. बघा कसे आले, याचा एक वांकेवाला आहे, याचा एक काय आलाय सांगा? वांकेव. कारण की तुम्हाला नेचर सेम आहे त्याचं. ओके, तर ते कॉन्केव का बरं येतं, कॉन्केक्स का बरं येतं हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये कम्प्लिटली बघायचं आहे. पण पहिले लक्षात ठेवा, पार्शियली वेट, कम्प्लिटली वेट आणि डज नॉट वेट. जर का तुम्हाला विचारलं, ओके व्हॉट इज अ एक्झाम्पल वेअर द लिक्विड कम्प्लिटली वेट्स द सॉलिड, तर मग कुठलं एक्झाम्पल द्याल सांगा? प्युअर वॉटर बोलायचं. त्यात इम्प्युअर वॉटर नाही. कुठलं वॉटर? प्युअर वॉटर विथ अ क्लीन ग्लास. प्युअर वॉटर विथ अ क्लीन ग्लास. करेक्ट आहे? ओके, जर का पार्शियली वेट बोलले तर कुठलं एक्झाम्पल द्यायचं? केरोसिन ऑर पेट्रोल विथ अ ग्लास. ओके, अँड डज नॉट वेट बोलले तर कुठलं एक्झाम्पल द्यायचं? मर्क्युरी विथ ग्लास. इज दॅट क्लियर? येस. त्यानंतर असं म्हणतात बाळांनो की जेव्हा तुमचं लिक्विड पार्शियली वेट असतं, बोलून तर चुकलो आपण पहिलेच, की व्हेन अ सॉलिड कम्स इन कॉन्टॅक्ट विथ लिक्विड दे विल फॉर्म अ कप. काय तयार करतात? कप. पण कुठला कप तयार करतात? कपचे दोन प्रकार असतात, एक असतं कॉन्केव्ह आणि एक काय असतं? कॉन्वेक्स. तर लक्षात ठेवा, पार्शियली वेट असेल तर तुमचा शेप कसा येत असतो? कॉन्केव्ह. पण मी एक्सप्लेन करणार आहे कसं काय येतं या लेक्चरच्या शेवटी शेवटी. ठीक आहे? शेवटच्या 15-20 मिनिटात आपण एक्सप्लेन करणार आहोत. त्याला म्हणतात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिंग. त्यामध्ये मी सांगेल की पार्शियली वेटच्या केसमध्ये कॉन्केव्ह शेप कसा येतो. ओके, मर्क्युरी म्हणजे पार्शियली वेट की डज नॉट वेट? डज नॉट वेट. पण डज नॉट वेटच्या केसमध्ये कुठला शेप येतो सांगा? कॉन्वेक्स शेप येतो. ओके, आणि प्युअर वॉटर असेल तर ऍक्च्युअली कुठलाही शेप येत नाही. प्युअर वॉटर जर असेल तर कुठलाही शेप येत नाही. लक्षात ठेवा, प्युअर वॉटर असेल तर तुमचं लिक्विड काय पाहिजे? असं प्लेन पाहिजे. लक्षात ठेवा, कुठलाही शेप येत नसतो. पण प्रॉब्लेम इज दॅट या जगात प्युअर वॉटर नाही. आणि प्युअर वॉटर असल्यामुळे तुम्हाला ओके थोडाफार कॉन्केवनेस काढावा लागणार आहे. थोडाफार कॉन्केवनेस काढावा लागणार आहे. ओके, पण जर का प्युअर वॉटर असेल तर बिलकुलही कॉन्केवनेस येत नाही. ओके, डायरेक्ट शेप कसा आहे तुमचा? प्लेन शेप. पण या जगात प्युअर वॉटर नाहीच आहे, त्यामुळे आपण थोडाफार कॉन्केवनेस काढतो. मग सर कॉन्केवनेसच काबर काढतो, कॉन्केस काबर नाही काढत? तुम्ही पहिलेच बोललो याचं याच्यासोबत थोडंफार पटतं. त्यामुळे याचा जो शेप आहे थोडाफार याचा शेप हा घेतो. करेक्ट आहे? हा तर फारच वेगळा आहे. इज दॅट क्लिअर? येस. ओके, आता बाळांनो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असते किंवा याचे एक्झाम्पल्स दिले आहेत तुम्हाला. वाचा एक्झाम्पल्स मध्ये दिलं आहे, केरोसिन ऑर ग्लिसरीन आर द लिक्विड विच पार्शियली वेट्स द सॉलिड. Free surface of kerosene or glycerin in contact with glass is a concave as shown in the figure. Is that clear? Is a concave as shown in the figure. इकडे कॉन्केवनेस जास्त असतो लक्षात ठेवा. चला नेक्स्ट, मर्क्युरी इज अ लिक्विड विच डज नॉट वेट अ ग्लास, हेन्स द फ्री सर्फेस ऑफ मर्क्युरी इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास इज ऑलवेज अ कॉन्वेक्स. ओके, अँड वॉटर इज अ लिक्विड विच कम्प्लिटली वेट द सॉलिड, फ्री सर्फेस ऑफ वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास इज ॲज शोन इन द फिगर. पण त्याला नाव नाही दिलं. बघा इथे हक्काने बोलले की कॉन्केव शेप आहे, इथे हक्काने बोलले की कॉन्वेक्स शेप आहे, इथे काही बोलले का? नाही. हे डिपेंड आहे. येताना तर आपण आयडियली प्युअर वॉटरच घेतो. वॉटर जर का प्युअर असेल तर शेप कसायला पाहिजे? कॉन्केव कॉन्वेक्स की प्लेन? पण या जगात वॉटर प्युअर नसतं, त्यात थोडीफार इम्प्युरिटी असते, त्यामुळे त्याचा शेप कोणासारखा येतो? थोडा कॉन्केव सारखा. चालेल? ओके, त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आपण आर्टिकलच तू सुरू केलाय. कुठला? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. चला, व्हॉट इज मीन बाय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? काय असतं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? येस, बोला काय असतं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? तर इकडे लक्ष द्या बाळांनो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये आपण काय सांगू शकतो त्याची डेफिनेशन पाठ करायची नाही. लक्ष द्या कशी कशी सांगायची डेफिनेशन. हे बघा, सपोज फॉर एक्झाम्पल बाळांनो मी तुम्हाला इथे सॉलिड दिलाय, लक्ष द्या. ओके, दिस इज अ टँक. या टँक मध्ये मी असं लिक्विड घेतलं, लक्षात ठेवा. सांगा बरं, ज्या अर्थी मी कॉन्केव शेप घेत आहे म्हणजे कुठलं लिक्विड आहे? कम्प्लिटली वेट आहे की पार्शियली वेट आहे? बोला. अरे कम्प्लिटली वेट आहे की पार्शियली वेट आहे? बोला. पार्शियली वेट आहे. बरोबर आहे की नाही? येस. ओके, कम्प्लिटली वेट आहे की पार्शियली वेट आहे? कमान पार्शियली वेट. ओके, मग आता बाळांनो मला हे सांगा, ओके हा लिक्विड आहे तुमचा? येस. ओके,
ही कोण आहे रे याला काय नाव दिलं जाते कॅनॅसिटी इज अ फ्री सरफेस ऑफ लिक्विड यस काय करायचं तुम्ही ओके आज आला सरफेस ऑफ सॉलिड काय म्हणायचं याला सांगा सरफेस ऑफ सॉलिड दिस इज कॉल्ड एज सरफेस ऑफ सॉलिड दिस इज कॉल्ड एज फ्री सरफेस ऑफ लिक्विड तर सरफेस ऑफ सॉलिड आणि फ्री सरफेस ऑफ लिक्विड ओके यामध्ये जो अँगल असतो कसं सरफेस ऑफ सॉलिड आणि तुमचा जो फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे याला टँजेंट ड्रॉ करायचा काय ड्रॉ करायचा सांगा टँजेंट सो टँजेंट ड्रॉन काय बोलतो मी सांगा टँजेंट ड्रॉन कोणाला टँजेंट ड्रॉ केला फ्री सरफेस ऑफ लिक्विड टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड तुमचा फ्री सरफेस ऑफ लिक्विड असा आहे त्याला काय ड्रॉ केला टँजेंट अ टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड आणि हा आहे सरफेस ऑफ सॉलिड या दोघांमधला अँगल या दोघांमधला अँगल म्हणजे असता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोण असतो सांगा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चला बोला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतं कम ऑन अँगल बिटवीन सरफेस ऑफ सॉलिड अँड टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड टू द फ्री सरफेस ऑफ एट अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इनसाइड द लिक्विड काय भांडवल मी पहिलेच बोललो होतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कुणामधला अँगल आहे सांगा सरफेस ऑफ सॉलिड अँड सरफेस ऑफ लिक्विड की टँजेंट टू द सरफेस ऑफ लिक्विड म्हणजे बघा सरफेस ऑफ सॉलिड काढला फ्री सरफेस ऑफ लिक्विडला टँजेंट ड्रॉ केला या दोघांमधला अँगल म्हणजे काय असतं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या दोघांमधला अँगल मी दोन्ही काढू शकतो कसा तर बाळांनो मला हे सांगा हा झाला सरफेस ऑफ सॉलिड आदरा टँजेंट कोण झाला सांगा टँजेंट म्हणजे यामधला अँगल मी हाच कावर घेतला मी हा सुद्धा अँगल घेऊ शकतो ना पण हा इनसाइड लिक्विड आहे की आउटसाइड लिक्विड आहे मला आउटसाइड लिक्विड घेता येत नाही लिक्विडच्या आतमधला अँगल घ्यायचा आहे ज्या साईडला लिक्विड आहे त्या साईडला अँगल लिक्विड खाली आहे त्यामुळे तोच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट घेतला जातो इज दॅट क्लियर येस आणि सांगा बरं बाळांनो जेव्हा तुम्ही हे लिक्विड घेता म्हणजे पार्शियली वेट तेव्हा तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असतो अक्यूट असतो की ऑब्ट्यूस असतो अक्यूट म्हणजे ग्रेटर दॅन 90 की लेस दॅन 90 लेस दॅन बघा ना लेस दॅन 90 दिसतो ना आता इथं सांगा बरं काय इथं तुम्हाला समजेल बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो हा मग आहे सांगा हा अरे हा सरफेस हा कोण आहे सांगा सरफेस की सरफेस ऑफ सॉलिड बोला ही कोण आहे सांगा फ्री की फ्री सरफेस ऑफ लिक्विड त्याला काय ड्रॉ केला आपण हे सांगा करेक्ट आहे काय ड्रॉ केला टँजेंट हा झाला सरफेस ऑफ सॉलिड हे बघा सरफेस ऑफ सॉलिड आणि हा टँजेंट बघा मी काय सांगताय सरफेस ऑफ सॉलिड आणि हा टँजेंट या दोघांचा झाला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय झालं बोला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट या दोघांमधला जो काय अँगल असतो दॅट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कुठे मेजर केला जातो आउटसाइड द लिक्विड की इनसाइड द लिक्विड म्हणजे ओके इन द लिक्विड साइड कुठल्या साईडनी लिक्विड साइड सांगा बरं या केस मध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती आहे तुमचा किती आहे सांगू शकत नाही पण मी गॅरंटी घेतो किती आहे ग्रेटर दॅन 90 पेक्षा जास्त म्हणजे अक्यूट आहे की ऑब्ट्यूस आहे सो इन केस ऑफ अ लिक्विड विच इज पार्शियली वेट द सॉलिड युअर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑलवेज अक्यूट इन केस ऑफ लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड युअर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑलवेज ऑब्ट्यूस इज दॅट क्लियर नाउ दिस इज अ प्युअर वॉटर लेट्स कन्सिडर अ प्युअर वॉटर लेट्स कन्सिडर अ प्युअर वॉटर जेव्हा प्युअर वॉटर असते तेव्हा कप कुठला असतो सांगा कॉन्केव्ह असतो कॉन्वेक्स असतो की स्ट्रेट असतो चला बघा ओके जर का सपोज मी तुम्हाला स्ट्रेट शेप घेतला आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कोणामधला अँगल असतो सांगा सरफेस ऑफ सॉलिड अँड सरफेस ऑफ लिक्विड की टँजेंट टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड माझा काळा बोला फ्री सरफेस ऑफ लिक्विड ला टँजेंट मला हे सांगा हा कोण आहे सांगा सरफेस की सरफेस ऑफ लिक्विड बोला फ्री सरफेस ऑफ लिक्विड त्याला काय ड्रॉ करायचा टँजेंट हे बाय टँजेंट ड्रॉ केलं हे बघा टँजेंट टँजेंट हे बाय टँजेंट ड्रॉ केलं हे बाय टँजेंट ड्रॉ केलं हे बाय टँजेंट ड्रॉ केला हे बाय मी सांगून घेतो ठीक आहे हे बाय टँजेंट ड्रॉ केला हे बाय टँजेंट ड्रॉ केला करेक्ट आहे हे बाय टँजेंट ड्रॉ केला सांगा हा टँजेंट कोणाला ड्रॉ केलाय तुम्हाला मला की फ्री सर्फेसला आता मला हे सांगाय बाय फ्री सर्फेसला काय ड्रॉ केलाय सांगा टँजेंट ड्रॉ केलाय करेक्ट आहे आणि हा कोण आहे सर्फेस की सर्फेस ऑफ सॉलिड बोला मग सर्फेस ऑफ सॉलिड आणि टँजेंट एकाच लाईनवर आले ते दोघे एकमेकांना काय झाले सांगा पॅरलल झाले अरे बोला काय झाले मग पॅरलल असेल तर दोन पॅरलल लाईन मध्ये अँगल किती असतो सांगा झिरो किती असतो अँगल तर त्या केस मध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असतो सांगा झिरो काय असतं बोला झिरो ओके पण जनरली ही केस पॉसिबल होत नाही त्याचं रिझन सांगतो तुमचं वॉटर हे कुठलंही प्युअर वॉटर नसतं त्यात थोडी जरी इम्प्युअरिटी असेल तर युअर डायग्राम गोज टुवर्ड्स कॉन्केव्ह शेप आणि युअर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट गोज टुवर्ड्स अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्या इम्प्युअर वॉटरमध्ये अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो बाळांनो 12 degree to 18 degree किती असतं बोला 12 degree to 18 degree प्युअर वॉटर असेल तर किती असायला पाहिजे झिरो पण ते झिरो राहणार नाही कारण वॉटर प्युअर नसतं थोडे जरी वॉटर इम्प्युअर असतं
थोड़े जरी वॉटर का इम्प्योर तो एंगल ऑफ कॉन्टैक्ट कि सगा अक्यूट क्या बोल अक्यूट कारण की कॉन्केव शेप ये कॉन्केव शेप मे अक्यूट एंगल ऑफ कॉन्टैक्ट आती वैल्यू लक्ष्य ट्वेल्व डिग्री टू 18 डिग्री कि बोला ट्वेल्व डिग्री टू 18 डिग्री पर सपोज मर्क्यूरी का विचार के मर्क्यूरी इज अ लिक्विड विच पार्शियली वेट्स कंप्लीटली वेट्स की डज नॉट वेट अशा केस मध्ये जर का डज नॉट वेट असेल तर तुमचा शेप कसा असतो कॉन्केव्ह असतो की कॉन्वेक्स असतो कॉन्वेक्स आणि कॉन्वेक्स असेल तर तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती सांगा अक्यूट असतो की ऑब्ट्यूज असतो ऑब्ट्यूज ऑब्ट्यूज म्हणजे ग्रेटर दॅन 90 की लेस दॅन 90 ग्रेटर दॅन 90 आणि किती असतो सांगतो कोणालाही सांगू नका तो असतो 128 डिग्री टू 140 डिग्री ओके लक्षात ठेवा किती असतो बोला 128 डिग्री टू किती असतो 140 या रेंज मध्ये असतो समजला किती असतं बोला 128 टू ला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो ऑब्ट्यूज किती असतं ग्रेटर दॅन 90 आणि त्याची व्हॅल्यू फिक्स आहे किती आहे सांगा 128 टू 140 अलीकडे अलीकडे म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर का बघितले तर तसे दोनच असतात एक असतं अक्यूट आणि एक काय असतं ऑब्ट्यूज ग्रेट आहे झिरो असायला पाहिजे पण ते शिकण्यासाठी बरोबर आहे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आपण कुठले प्युअर वॉटर पीत नाही ओके लक्षात ओके चला वाचा व्हाट इज द डेफिनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय डेफिनेशन अँगल ऑफ कॉन्टॅक्टची कम ऑन एवरीवन हा व्हेन अ लिक्विड कम्स इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड द एंगल बिटवीन सरफेस ऑफ सॉलिड एंड टेंजेंट टू द सरफेस ऑफ लिक्विड एट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मेजर ऑन द साइड ऑफ लिक्विड म्हणजे दोन ऑप्शन असतात तुम्हाला आपण कुठला ऑप्शन घ्यायचं जे लिक्विडच्या साइडनी आहे कुठल्या साइडनी लिक्विडच्या साइडनी इज कॉल्ड एज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ दैट लिक्विड विथ दैट सॉलिड त्या लिक्विडचा त्या सॉलिड मध्ये असणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट देयर आर टू टाइप्स ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट द फर्स्ट इज कॉल्ड एज अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट एंड द सेकंड इज कॉल्ड एज ऑब्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठल्या शेप साठी येतो बोला कॉन्वेक्स की कॉनकेव्ह कॉनकेव्ह आणि ऑब्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठल्या शेप साठी येतो कॉनकेव्ह व्हेरी गुड चला अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतं वाचा काय असतं If the angle of contact is less than 90 degree, then it is called as acute angle of contact. Example could lie saga. Kerosene or glycerin are the liquids which partially melt the glass. Hence, angle of contact is always acute. That is less than 90. What is obtuse angle of contact? If the angle of contact is greater than 90 degree, then it is called as obtuse angle of contact. A building is still okay. एग्जांपल काय सांगा त्याची बोला मर्क्युरी इज अ लिक्विड व्हिच डज नॉट वेट द सॉलिड सो हेज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ओके बिटवीन द मर्क्युरी अँड द ग्लास इज ग्रेटर दॅन 90 डिग्री लक्षात ठेवा इट इज अ अक्यूट ऑर ऑब्ट्यूज अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज दॅट क्लियर यस नाही अक्यूट की ऑब्ट्यूज ऑब्ट्यूज सॉरी व्हाट आर द प्रॉपर्टीज ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या प्रॉपर्टीज काय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशावर डिपेंड आहे काय केले की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होईल सगळ्यात पहिले तुम्हाला समजायला पाहिजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कोणामधला असतो बोला बोल 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 सानिका सर्फेस ऑफ सॉलिड अँड सर्फेस ऑफ लिक्विड टँजंट टू द सर्फेस ऑफ लिक्विड बरोबर आहे मग हा झाला सर्फेस ऑफ सॉलिड हा झाला सर्फेस ऑफ लिक्विड त्याला काढला टँजंट या दोघांमधला अँगल म्हणजे असतं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बरोबर आहे आता कंटेनरला तर आपण चेंज करू शकत नाही ओके सॉलिडला तर आपण हात लावू शकत नाही पण लिक्विडमध्ये काही गोष्टी टाकून इम्प्युरिटीज टाकून पाण्याला गरम करून ओके वरचं सर्फेस टेन्शन आपण काय करू शकतो सगळा चेंज करू शकतो करेक्ट आहे आणि आपण शिकलो आहे सर्फेस टेन्शन कसं चेंज करायचं वॉटरमध्ये डिटर्जंट सोडलं तर एरिया वाढतो म्हणजे सर्फेस टेन्शन कमी होतो म्हणजे याचा अर्थ लिक्विडची जर का फ्री सर्फेस डिस्टर्ब झाली काय झाली डिस्टर्ब टँजेंटची पोझिशन सेम राहील की डिस्टर्ब होईल आणि डिस्टर्ब झाल्याने अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होईल सांगा चेंज मग आपल्याला ते शिकायचं आहे की अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या प्रॉपर्टीज काय आहेत आणि नंतर आपल्याला शिकायचं आहे ऑन विच फॅक्टर द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स कुठल्या कुठल्या फॅक्टरवर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड आहे डिपेंड म्हणजे समजतं ते फॅक्टर जर का करायला लागलो आपण तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होणार की नाही ओके पहिले त्याच्या प्रॉपर्टीज बघून घ्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्याच्या सिम्पल प्रॉपर्टीज आहेत वाजा पहिली प्रॉपर्टी काय दिली हा मर्क्युरी
अंतर. For a liquid which partially wets the solid, angle of contact is acute. Example दिया है. For a liquid which completely wets the solid, angle of contact is zero. बगा pure water with the clean glass बना. Glass है ना कहाँ बनो? पूरा glass? Clean glass. Impurity असल तो नहीं जमना. Okay. So for a liquid which does not wet the solid, the angle of contact is का is the obtuse. Are you getting? Yes. Okay. अता त्यानंतर काय झालं आता अतिशय महत्त्वाचा कशा कशावर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड आहे कम ऑन द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स अपॉन सांगा नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट कुठले लिक्विड आणि कुठले सॉलिड कॉन्टॅक्ट मध्ये आले जर का डज नॉट वेट वाली असेल तर ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट येतो पार्शियली वेट वाली असेल तर अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट येतो कम्प्लिटली वेट झाली असेल तर झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट येतो म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशावर डिपेंड आहे नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड विचारिंग कॉन्टॅक्ट कोण कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं त्यावर डिपेंड आहे चला इट डिपेंड्स अपॉन द काय मीडियम व्हिच एक्झिस्ट अबव द फ्री सरफेस ऑफ लिक्विड आता हे काय भानगड आहे मीडियम व्हिच एक्झिस्ट अबव द फ्री सरफेस म्हणजे काय तर बघा ना जसं फॉर एक्झाम्पल मला हे सांगा तुम्हाला कंटेनर सपोज हे लिक्विड आहे आता वर कोण मीडियम आहे वर जर काय नॉर्मल एअर असेल काय असेल सांगा नॉर्मल एअर तर नॉर्मल एअर काहीतरी ऍटमॉस्फेरिक प्रेशर अप्लाय करतं इज दॅट क्लियर आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर अप्लाय केल्यामुळे कुठला शेप येतो सांगा कॉन्व्हेक्स येतो की कॉन्केव्ह येतो पण वरून जर का ऍटमॉस्फेरिक प्रेशर जास्त असेल हवेचा दाब जास्त असेल तर मला हे सांगा हा कॉन्केव्हनेस कमी होईल की वाढेल बोला आणि कॉन्केव्हनेस वाढला तर टँजेंटची पोझिशन चेंज झाली आणि टँजेंटची पोझिशन चेंज झाली तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा काय झाला चेंज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणावर डिपेंड आहे ओके मीडियमच्या म्हणजे तुमच्या फ्री सर्फेसच्या वर कुठल्या टाईपची मीडियम कुठलं मीडियम आहे करेक्ट आहे दॅट मीडियम ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल कारण ती मीडियम तुमच्या फ्री सर्फेसची पोझिशन चेंज करते आणि फ्री सर्फेसची पोझिशन चेंज झाल्यामुळे फ्री सर्फेसचा टँजेंट सुद्धा काय होतो सांगा चेंज करेक्ट आहे तुम्हाला अनु लक्षात घ्या इट डिपेंड्स अपॉन द मीडियम व्हिच एक्झिस्ट अबव द फ्री सर्फेस ऑफ लिक्विड पुन्हा कशावर डिपेंड आहे सांगा बोला द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंजेस ड्यू टू इम्प्युरिटी इम्प्युरिटी म्हणजे तीन टाईपच्या इम्प्युरिटी असतात एक असतं पार्शियली सॉल्युबल इम्प्युरिटी डिटर्जंट टाकतो आपण एक असतं कम्प्लिटली सॉल्युबल इम्प्युरिटी जसं शुगर ओके सॉल्ट एनएसीएल हे कम्प्लिटली सॉल्युबल आहे कम्प्लिटली म्हणजे समजलं का एकदा ते विरघडले की पुन्हा येणार डिटर्जंट तरी थोडाफार येतो येतो ना पाण्यात डिटर्जंट टाकला पूर्ण डावडला ओके आणि त्यानंतर तुम्ही चालले गेले बकेटमधलं पाणी आलं तसं आणि रेसमध्ये आलं तर थोडे डिटर्जंटचे पार्टिकल खाली जमा होतात का म्हणजे डिटर्जंट त्या पाण्यात पूर्णतः विरघडलेला पूर्ण सॉल्युबल झालेला पार्शियली सॉल्युबल कुठला सॉल्युबल आहे पार्शियली सॉल्युबल आणि नंतर असतात डज नॉट वेट म्हणजे कम्प्लिटली इनसॉल्युबल म्हणजे दगड टाकले आपण त्याच्यात पाण्यात काय टाकले दगड स्टोन सांगा बरं स्टोन हे सॉल्युबल असतात का इनसॉल्युबल आहे इनसॉल्युबल करेक्ट आहे अशा इम्प्युरिटी टाकल्या तर तुम्ही लेअर पाण्याची वर खाली करू शकता इनडायरेक्टली तुम्ही त्याचं सर्फेस टेन्शन चेंज करू शकता आणि सर्फेस टेन्शन चेंज झालं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा काय होतो सांगा चेंज त्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणावर डिपेंड आहे सगळा इम्प्युरिटी कोणावर इम्प्युरिटी नेक्स्ट वर्ष कशावर डिपेंड आहे सगळा चेंजेस विथ टेम्परेचर टेम्परेचरवर सुद्धा चेंज आहे तुम्ही लिक्विडचं जर का टेम्परेचर वाढवलं तर लिक्विडच्या फ्री सर्फेसवरचं टेन्शन कमी होते काय कमी होते सांगा टेन्शन आणि टेन्शन कमी झालं तर ऑब्व्हियसली अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सेम व्हॅल्यू चेंज होईल चेंज करेक्ट आहे कारण की टेन्शन म्हणजे फ्री सर्फेस टेन्शन ही कुणाची प्रॉपर्टी आहे अख्ख्या लिक्विडची आहे की फ्री सर्फेसची आहे आणि टेन्शन कमी झालं म्हणजे फ्री सर्फेसचं टेन्शन कमी झालं म्हणजे फ्री सर्फेसची पोझिशन चेंज झाली आणि फ्री सर्फेसची पोझिशन चेंज झाली म्हणजे त्याच्या टँजेंटची पोझिशन चेंज झाली आणि त्याच्या टँजेंटची पोझिशन चेंज झाली म्हणजे अख्खा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा काय झाला चेंज ओके आणि त्यानंतर लास्ट कशावर डिपेंड आहे सांगा बोला फॉर अ गिवन सॉलिड अँड लिक्विड पेअर ड्यू टू स्मॉल कंटॅमिनेशन इन द सर्फेस ऑफ सॉलिड देअर इज अ लार्ज चेंज इन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट स्मॉल कंटॅमिनेशन म्हणजे काय काहीतरी इम्प्युरिटीज टाकणे काय टाकणे इम्प्युरिटीज जसं तुम्ही सेमी कंडक्टर मध्ये शिकता ना पेंटावॅलंट इम्प्युरिटी ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी इज दॅट क्लिअर तसं लिक्विड मध्ये जर का काही इम्प्युरिटीज टाकल्या त्याला म्हणतात स्मॉल कंटॅमिनेशन काय म्हणतात कंटॅमिनेशन छोटे छोटे कंटॅमिनेशन जरी तुम्ही चेंज केले तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा काय होतो चेंज थोडक्यात सांगायचं झालं जेव्हा जेव्हा सर्फेस टेन्शन चेंज होते तेव्हा तेव्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा काय होते चेंज कारण सर्फेस टेन्शन ही प्रॉपर्टी कोणाची आहे अख्ख्या लिक्विडची आहे की फक्त फ्री सर्फेसची आहे आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये फ्री सर्फेसला महत्व कारण की आपण जो टँजंट ड्रॉ करतो तो टँजंट कोणाला ड्रॉ करतो सांगा फ्री सर्फेसला फ्री सर्फेस चेंज झाली तर टँजंटची पोझिशन चेंज होते टँजंटची पोझिशन चेंज झाली तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा काय होतो चेंज पॅरामीटर्स ऑन विच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स आर यू गेटिंग मग सांगा किती अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे दोन कुठले अक्यूट आणि ऑब्ट्यूस अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट केव्हा येतो
partially wet. And obtuse? Completely wet. Completely wet, does not wet. Very good. Ata mala hai sanga. Bada no. Acute angle of contact, kutla shape sa diya to? Convex in concave. And obtuse angle of contact, kutla shape sa diya to? Agri barubar? Are you agreeing? And zero angle of contact, kuna sa diya to? Pure water. Full water? Pure water. Is that clear? Yes. Ata ikla lakshya diya. Barubar? Say yes. Yes. Say yes. Yes. Ata bala. Angle of contact on the basis of molecular theory. आता तुम्हारा सगळं समजलं. Concave shape, acute angle of contact. Convex shape, obtuse angle of contact. Say yes. आणि plane shape, zero angle of contact. पण तुम्हाला हे माहित नाहीये शेप कॉनकेव खावर असतो. जसं मला हे सांगा, डज नॉट वेट म्हटलं तर कुठला शेप येतो? डज नॉट वेट म्हणजे मर्क्युरी. कुठला शेप येतो? कावर कॉन्वेक्स शेप. कॉन्वेक्स शेप आल्यावर ऑब्ट्यूस एंगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो हे समजलंय, पण शेप कॉन्वेक्स कावर असतो. टेन्शन जास्त असतं म्हणून कॉन असं फुकतो का? टेन्शन जास्त असते कॉन्वेक्स म्हणजे समजते ना, कॉन्वेक्स म्हणजे असं असते हो ना असा, पण का बरं टेन्शन जास्त असतं म्हणून फुकतो का? डेंजर बोलता याचा एरिया कमी आहे, याचा एरिया कमी आहे, याचा जास्त आहे. तू म्हणते याचं टेन्शन जास्त आहे, टेन्शन जास्त असल्यावर एरिया याचा जास्त दिसतोय मला याच्यापेक्षा. हे कॉम्प्रेस होत आहे, याचं फुकत आहे. सायन्स सांगा, तुमच्या लाईफचं एक्झाम्पल नका सांगू, प्रॅक्टिकल एक्झाम्पल. काय डोकं काय लावलं तू? काय डोकं लावते ना? मला हे सांगा, तो एरिया वाढला ना, हे बघ एरिया असा होणे आणि एरिया असा होणे, हा एरिया तो वाढला ना, एरिया असा झाला म्हणजे प्रेस झाला. ओके, आता आपल्याला काय शिकायचं आहे सांगा, की शेप्स हे मिनिस्कस म्हणतात, याचे कर्व्स कॉनकेव्ह आणि कॉन्वेक्स कसे येत असतात. चालेल, काय प्रॉब्लेम? आता एकदा लक्ष द्यायचं सगळ्यांनी, पुढचे 5 मिनिट अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजे तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा आर्टिकल संपून जातो. हा बाण, आपल्याला पिक्चर बघायला जायचंय बरं का? कुठला जायचंय? आणि आपल्याला हॉटेलमध्ये जायचं जेवायला. जायचं का तुम्हाला गावाला जायचं आणि जाऊन यायचं का एकदा? अरे बोला ना, कुणी तर हॉटेलच नाही आहे चांगलं कुठलं. बर चला एक काम करा, तुम्ही डिसाइड करा कुठे हॉटेलला जायचं, आपण जाऊन पाठी तंटा मिळून. काय म्हटलं? बाप रे बाबा, आता काही मुलींनी रूम घेतल्या बाहेर, माहीत झालं असेल की करू नका, आता बाहेर फिरत नाही. चांगली गोष्ट आहे, पण तरी मला सांगा तुम्ही, ठीक आहे, इथे एक पृथ्वी हॉटेल आहे तिथं जाऊ आपण. चालेल, पृथ्वी पृथ्वी. ओके, तेच एक चांगलं वाटते. नेशन 52 आहे पण ते 12 आहे. ओके, एखाद्या नकळत मारली अवघड दिसलं, ठीक आहे. ओके, समजलाय की नाही? तुम्ही सांगा मला काय करायचं, कुठं जायचा, तर पटकन आपण या महिन्यात हा विषय संपून टाकू. चालेल, बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे. माझी अशी मनातून फार इच्छा आहे तुम्हाला पार्टी द्यायची, तुमचीच इच्छा आहे, तुम्ही अभ्यासात एवढा गुम झालेल्या आहात, तुमची तशी मनातून इच्छा नाही की आपण जायला पाहिजे, आपला तुम्हाला असं वाटतं की आपला टाइमपास होईल. ओके, तर तुम्ही मला एकदा सांगा या महिन्यात विषय संपायचा. गौरी मी काय म्हणतो समजत आहे का? चालेल, नाही तर सगळ्यात बेस्ट तिथं पृथ्वी हॉटेल आहे, शास्त्रोत हॉस्पिटलच्या तिथे, एकदम भारी आहे, हायजेनिक जेवण असते, एकदम प्युअर वेज, ठीक आहे, नॉनव्हेज तर आपण तसे खात नाही, लक्ष द्या. ओके, ओनली प्युअर वे. हो म्हणजे काय गोड बोलणार आहे का? या वयात तुम्ही नॉनव्हेज खायलाच नाही पाहिजे अभ्यासाच्या वयात, तुमच्या डोक्यावर परिणाम होतो. त्याचं रिझन सांगतो मी काय असतं.
किती लोक आहेत त्यातले नॉनव्हेज खाणारे हात बघा. आता बघा तुम्ही तुझ्या घरची सिच्युएशन आठवा. ज्या दिवशी तुम्हाला माहिती आहे आता उद्या आपल्या घरी नॉनव्हेज होणार आहे, सकाळपासून तुमचं लक्ष, सकाळपासून तुमचं लक्ष त्यातच असते. भले कधी तुम्ही सकाळी उठत नसणार पण त्या दिवशी लवकर उठता. करत काहीच नाही, तुम्ही जाग येतो लवकर आपल्या आणि उठल्याबरोबर पहिले तेच आठवते की आज नॉनव्हेज. ऐका मी काय सांगतोय, मी सांगतो नाही मी आता मी खात नाही पण मी मित्रांच्या हॉस्टेलवर राहायचो किंवा मित्रांच्या घरी वगैरे राहिलेलो आहे किंवा मला माहिती आहे घरची सिच्युएशन काय असते. सगळं लक्ष त्याच्यातच. त्या दिवशी भूकही लवकर लागते, ठीक आहे. चार चपात्या खायच्या त्या दिवशी आठ चपात्या खाता झालं. म्हणजे बघा त्या दिवशी अभ्यासाला बसले की जेवण होईस्तोवर तो अभ्यास काही विषयच नाही. ओके, तो आई जेव्हा नॉनव्हेज करत असते तेव्हा तो जो स्मेल येतो त्या स्मेलनी असं चक्कर यायला लागतं, ठीक आहे. असं असं वाटते कधी जातो मी कधी पडतो त्याच्यावर जाऊन, ठीक आहे. बरं आहे. दुसरं मत खाताना एवढे गप्पा गप खाताना. ओके, एकदा पहिला घास सुरू केला जोपर्यंत शेवटचा हात धुत नाही ना तोपर्यंत एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघतही नाही, गप्पाही करत नाही काही, ठीक आहे. झाला. कारण की मी सांगतो ना आम्ही आता घरी राह मित्रांच्या रूपवर राहायचो, मी आता मुलांसोबत हॉस्टेलवर बाहेर हॉस्टेलवर राहायचो तेव्हा बाहेर जेवायला वगैरे जायचो ना. या नॉनव्हेजचे किस्से बघा, हे जर समजलं आपल्याला नॉनव्हेज खायचं आहे, व्हेजमध्ये काही नाही राहायचं. आता आता व्हेजमध्ये खूप चांगले प्रकार आले, तेव्हा आता पनीरच राहायचं, मॅक्सिमम पनीरच्याच भाज्या खायचं, ठीक आहे. त्यामुळे नॉर्मल आहे, इट्स ओके, मेसवर भेटते पनीर. ओके, पण हे जे नॉनव्हेजवाले असतात ना कट्टर, एवढ्या गप्पा गोष्टी करायच्या, एवढ्या गप्पा गोष्टी करायच्या, एवढे खुश असतात ते, एवढे खुश असतात वाटते बाप रे बाप काय आता अमृत पिणार आहे काय. झालं. जेव्हा ते जेवायला बसतात आपण एका साईडनी ते असं दुसऱ्या साईडनी असतात पूर्ण आपल्या, असे खातात ना असे तुटतात त्याच्यावर, आपल्याकडे बघत सुद्धा नाही तुझं काय सुरू आहे, बघत सुद्धा नाही की तुझं काय सुरू आहे काय नाही. म्हणजे हे असं काही मी तुमचं नाही बोलत, हे सगळ्यांचं, म्हणजे जे नॉनव्हेज लवर्स आहेत सगळ्यांचं असं असतं. आणि ते खाल्ल्यावर एवढं पोट भरून खातात, पोटाच्या वर खातात. ओके, मन भरते म्हणजे पोट भरतं पण मन भरत नाही. शेवटी ते पोट म्हणतं की इन्कमिंग आणू नको आता बस झालं, कुठं जाता तेव्हा बंद करतात. मन तर बिलकुलच भरत नाही, ते गंज दिला तरी खाऊ शकतात. हे सगळं झाल्यानंतर महत्वाचं नंतर काय, मग लागते झोप चांगली आणि त्या झोपेत अख्खा दिवस व्हायला. बरं आहे. मी गॅरंटी घेतो हे जे नॉन व्हेजिटेरियनवाले असतात ना, हे ज्या दिवशी नॉनव्हेज असते ना घरी हॉटेलला जायचं असते तेव्हा अख्खा दिवस वाया होता तुझा, अख्खा दिवस कम्प्लीट डे. म्हणजे माझा एक्सपिरियन्स आहे, तुमच्या ऑफिस नसेल तसं बरोबर की नाही. त्यामुळे आणि कसं असते ना त्यात एवढे मसालेस, ओके, गरम 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 गोष्टी, तुम्ही मेंटली गरम नाही होत का थोडे. ओके, असं अहो अरे ते मला एक मला आता शिकवताना कसा घाम येतो ना, त्यांना खाताना घाम येतो, ते समजत नाही आपला घाम कुठं पडतोय. ओके, ओके, कोणाच्या घरी जर काय तिखट वगैरे झालं असेल तर त्याच्यावर थोडा कंट्रोल करायचा ना, बिलकुल पाणी पिऊ द्या डबल दोन घास, पाणी पिऊ द्या डबल दोन घास. अरे काय राव काय आहे काय, बरोबर. असं कित्येक वेळ असं फील होतं की आपण हे सुरू करू यार. ओके, म्हणजे ते काय चुकीचं आहे आणि चांगलं आहे वाईट आहे मी असं बोलत नाही, पण एक त्याचा त्याच्या ज्या फिलिंग्स असतात. ओके, म्हणजे लाईफ जगण्याचा आस्वाद आहे तिथे. दोन मित्रांमध्ये भांडणं झाले असतील आणि तुम्ही जर का एखाद्या मित्राला बोलवलं मी आज घरी नॉनव्हेज करणार आहे तर ते भांडं पिंड सगळं विसरतो. नॉनव्हेजमुळे कसे आहे बॉन्ड स्ट्रॉंग होतात, दोन फॅमिली जवळ येतात, दोन मित्र जवळ येतात. ओके, आजकाल मुलं मुली बघायला जातात किंवा मुली मुलांना भेटायला जातात किंवा पहिला क्वेश्चन विचारतात नॉनव्हेज खातात का तुम्ही, मी तर कट्टर आहे मी घरी चालणार आहे का, चालेल ना चालेल नंतर बघाल, पण मी खाणार आहे मी बंद करणार नाही, हा पहिला प्रश्न असतो. बाकी गेलं खड्ड्यात जॉब काय 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 नाही पहिला प्रश्न असतो. म्हणजे विचार करा किती लाईफ म्हणजे रिलेशन चांगले जपत आहे ते नॉनव्हेज. नवरा बायकोचे भांडे झाले असेल की नवरा काय करतो लगेच नॉनव्हेज घेऊन येतो. ओके, स्वयंपाक करेपर्यंत ते बोलत नाही पण जेवायला बसल्या बरोबर बोलतात. समजलंय की नाही, दिस इज द पॉवर ऑफ नॉनव्हेज. पॉवर आहे नॉनव्हेज, चांगली गोष्ट आहे, काय पाहिजे मी असं नाही म्हणत. दिवस नका वाया घालू तुझ्या, तू अर्ध्या तासाचा क्षण आहे, तू एन्जॉय करा बस. समजलंय की नाही, आमचं व्हेजवाल्यांचं असं काही नसते राव,
तीन भाजी येणार आहे, एक तर लाल कलरची असेल नाही तर पिवळ्या कलरची असेल, त्याच्यावर काही नसते, लक्षात घ्या. ओके, पर्सनल आहे, गंमत केली, ठीक आहे. हा चला, आपल्याला काय बघायचं आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. आता काय असते इकडे लक्षात घ्या, सपोज दिस इज अ सॉलिड, दिस इज द लिक्विड अँड दिस वन इज द एअर. आता मी थोडं ते एक्सप्लेन करतो तुम्हाला बोर्डवर, बघा काय असते. बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी काय असतं. ओके, लक्ष द्या, सपोज दिस इज द सॉलिड, हा कोण आहे सांगा, सॉलिड वॉल आहे, वॉल 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 सॉलिड, नंतर इथे लिक्विड आहे, कोण आहे बोला, सॉलिड आहे लिक्विड आहे. सो दिस इज कॉल्ड एज अ सॉलिड, याला आपण काय म्हणतो, सॉलिड, याला आपण काय म्हणतो सांगा, लिक्विड, आणि याला म्हणतो आपण एअर, काय म्हणतो बोला. मग एखादा लिक्विडचा मॉलिक्युल घ्या, सपोज हा लिक्विडचा मॉलिक्युल घेतला, विच आर इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, करेक्ट आहे. सपोज दिस इज द मॉलिक्युल ए, एक कुठला तरी ए मॉलिक्युल घेतला, आणि हे मॉलिक्युल कोणाचं आहे सांगा, सॉलिडचा आहे की लिक्विडचा आहे, लिक्विडचा, अरे बोलारा, लिक्विडचा मॉलिक्युल आहे, करेक्ट आहे. ओके, तो लिक्विडचा मॉलिक्युल आहे जो सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये. मग त्याचा आपण स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ करू, काय ड्रॉ करू, यु नो व्हॉट इज स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, द इमॅजिनरी स्पियर ड्रॉन बाय, म्हणजे ते रेंज, त्या रेंज मध्येच मॉलिक्युलर फोर्सेस काय असतात, इफेक्टिव्ह असतात, करेक्ट आहे. ओके, सो याचा आपण स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ करू, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे समजलाय. ओके, म्हणजे हा मॉलिक्युल ए लिक्विडचा आहे, या मॉलिक्युल मध्ये अट्रॅक्शन असेल किंवा हे मॉलिक्युल या मॉलिक्युलला अट्रॅक्ट होऊ शकतो, चालेल. ओके, आता मला हे सांगा, मी जर तुम्हाला क्वेश्चन दिले, व्हॉट आर द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द मॉलिक्युल ए, सगळ्यात पहिले लक्ष द्या अंकिता. ओके, मॉलिक्युल ए कोणाचा आहे, सॉलिडचा आहे की लिक्विडचा आहे, बोला, लिक्विड, करेक्ट आहे. व्हॉट आर द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द मॉलिक्युल ए, बघा हे काय लिहित आहे, कम ऑन, फोर्सेस ऍक्टिंग, बघा फोर्सेस ऍक्टिंग ऑन मॉलिक्युल ए, मॉलिक्युल ए, मॉलिक्युल एवर कुठले फोर्स सांगा, व्हॉट आर फोर्सेस ऍक्टिंग ऑन मॉलिक्युल ए, पहिला फोर्स मला हे सांगा, स्वतः सांगा मॉलिक्युल ए कुणाचा आहे, सॉलिडचा आहे की लिक्विडचा आहे, आणि इकडले पार्टिकल कशाचे आहे, हे सॉलिडचे पार्टिकल लिक्विडच्या पार्टिकलला काय करतील, अट्रॅक्ट करेल की, अट्रॅक्ट करेल ना, कोएझिव्हली की अडेझिव्हली, म्हणजे बघा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सच्या आतमध्येच बरं का, बाहेरचे नाही. हा हा, मग आता मला हे सांगा, इथला सॉलिडचा पार्टिकल या लिक्विडच्या पार्टिकलला अट्रॅक्ट करतो, करेक्ट आहे, कोएझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन की अडेझिव्ह, अडेझिव्ह, हे दाखवलं आहे मी एपी बार, काय दाखवलं आहे, एपी बार, सपोज एपी बार सांगा, एपी बार काय, एपी बार इज कॉल्ड एज, लक्षात ठेवा, अडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन, अडेझिव्ह फोर्स ऑफ काय, अट्रॅक्शन. ओके, बाय कुठला मॉलिक्युल सांगा, सॉलिड मॉलिक्युल, सॉलिड मॉलिक्युल, करेक्ट आहे, अडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन बाय सॉलिड मॉलिक्युल, एपी बार हा अडेझिव्ह फोर्स आहे जो सॉलिडच्या मॉलिक्युलनी लिक्विडच्या मॉलिक्युलला स्वतःकडे खेचतो, अट्रॅक्शन आहे म्हणजे खेचणे स्वतःकडे खेचतो. ओके, त्यानंतर दुसरा कुठला राहील, दुसरा कुठला राहील, तर साधी गोष्ट आहे, मला हे सांगा तुम्ही बाळांनो, हे बघा हा मॉलिक्युल कोणाचा आहे, सॉलिडचा आहे की लिक्विडचा आहे, बोला, लिक्विडचा, आणि हे मॉलिक्युल सुद्धा कोणाचा आहे, लिक्विडचा, मग सांगा लिक्विडचा मॉलिक्युल लिक्विडच्या मॉलिक्युलला अट्रॅक्ट करेल की रिपल करेल, अट्रॅक्ट, पण अडेझिव्हली की कोएझिव्हली, हा लिक्विडचा मॉलिक्युल, ओके, या ए लिक्विडच्या मॉलिक्युलला कोएझिव्हली अट्रॅक्ट करेल, याला एपी बार म्हटलं जातं, याला म्हणा काय म्हणता, बोलू व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, नेक्स्ट बळांनो मला हे सांगा, हा मॉलिक्युल कोणाचा आहे, अरे लिक्विडचा आहे की एअरचा आहे, एअरचा आहे, लक्षात ठेवा हा मॉलिक्युल एअरचा आहे, मग एअरचा मॉलिक्युल या लिक्विडचा, ए मॉलिक्युल कोणाचा आहे सांगा, लिक्विडचा आहे, मग आता एअरचा मॉलिक्युल लिक्विडच्या मॉलिक्युला वर खेचेल ना, हा एअरचा मॉलिक्युल लिक्विडच्या मॉलिक्युला वर खेचेल, सांगा कोएझिव्ह की अडेझिव्ह, अडेझिव्ह, करेक्ट आहे, म्हणजे हा अडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन, याला मी काही नाव देत नाही, त्याचा रिझल्ट सांगतो काय, तर इथे लिहू शकता अडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन, काय बोलले मी सांगा, अडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ओके बाय सांगा कुणाद्वारे, सांगा अडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन बाय कमान, एअर मॉलिक्युल, कुठला मॉलिक्युल, एअर मॉलिक्युल, एअर मॉलिक्युल, करेक्ट आहे, पण प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, ओके सांगा हे सगळे मॉलिक्युल कोणाचे आहे, सॉलिडचे, हे सगळे मॉलिक्युल कोणाचे आहे, लिक्विडचे, आणि हे सगळे मॉलिक्युल कोणाचे आहे सांगा, एअरचे,
एयर चे पार्टिकल अपन शिकलो आहे तसे काय असतात क्लोज टू जदर की वायली सेपरेट माना मला सांगा हे सगळे सॉलिडचे मॉलिक्यूल इकडे खेचतात हे सगळे लिक्विडचे मॉलिक्यूल इकडे खेचतात आणि हे सगळे एयरचे मॉलिक्यूल वर खेचतात तर मला एक सांगा तो मॉलिक्यूल ए सॉलिडचा ऐकणार लिक्विडचा ऐकणार की एयरचा ऐकणार तर तो सॉलिड आणि लिक्विडपैकी कोणाचं तरी ऐकणार पण तो एअरचा ऐकणार नाही का बरं कारण की दिलेल्या स्पेसमध्ये एअरचे मॉलिक्यूल संख्येने जास्त आहे की कमी आहे कमी कारण एअरचे मॉलिक्यूल हे वाईडली सेपरेटेड असतात त्यामुळे जे अडेझिव्ह फोर्सेस आहेत ते मला हे सांगा लार्ज असतील की स्मॉल असतील स्मॉल दे आर व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन द अडेझिव्ह फोर्स ऑफ सॉलिड और कोहेझिव्ह फोर्स ऑफ लिक्विड त्यामुळे हे अडेझिव्ह फोर्स जरी अप्लाय होत असेल तरी तो वॉटरचा मॉलिक्यूल चुकूनही वर जाणार नाही कारण की त्यांना तो एक याचा ऐकेल नाही तर याचा ऐकेल त्यामुळे हा फोर्स मी काय घेणार सांगा बोला निग्लिजिबल काय घेणार सांगा निग्लिजिबल सांगा बघू का बरं निग्लिजिबल घेतला कारण त्या मॉलिक्यूलवर एकच फोर्स अप्लाय करताय की बाकीचे करताय बाकीचे आणि बाकीचे एवढे स्ट्रॉंग आहे तर याला याचं कोणी ऐकणारच नाही ना अरे ओके नाही अडेझिव्ह फोर्स ऑफ सॉलिड स्ट्रॉंग आहे कोहेझिव्ह फोर्स ऑफ लिक्विड सुद्धा ऑफ मॉलिक्यूल ए ऑफ मॉलिक्यूल ए ऑफ मॉलिक्यूल ए मॉलिक्यूल याचं वेट जे कुठे ऍक्ट होतंय वर्टिकली डाउनवर्ड कुठे ऍक्ट होतंय बोला वर्टिकली डाउनवर्ड राइट आहे पण साधी गोष्ट आहे मॉलिक्यूलचं मास हे लार्ज असते की स्मॉल असतं स्मॉल आणि मास जर का स्मॉल असेल तर वेट सुद्धा लार्ज असणार आहे की स्मॉल असणार आहे स्मॉल त्यामुळे मॉलिक्यूल खाली सुद्धा जाणार आपल्यासारखे लोक खाली जाऊ शकतात कारण की आपलं मास जास्त आहे त्यामुळे आपलं वेट जास्त आहे त्यामुळे वी आर हेवी हेवी गोष्टी खाली जातात पण मॉलिक्यूल हेवी असतो की हलका फुलका असतो हलका आणि जर का हलका फुलका असेल तर तो खाली जाणार नाही पण हे जे वेट असतं दॅट इज कॉल्ड ॲज अ ओके वेट एम जी ऑफ मॉलिक्यूल ए ओके बाय विच फोर्स सांगा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठला फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स अरे बोला कुठला फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स करेक्ट आहे पण तू सुद्धा मी काय घेणार सांगा निग्लिजिबल काय घेणार बोला निग्लिजिबल का बरं निग्लिजिबल घेतला मास कमी आहे त्यामुळे वेट म्हणजे इनडायरेक्टली व्हॉट आर द फोर्सेस ऍक्टिव्ह ऑन मॉलिक्यूल ए मॉलिक्यूल एवर किती फोर्सेस अप्लाय होत आहेत तर मॉलिक्यूल एवर किती फोर्सेस अप्लाय होत आहेत चार त्यातले दोन घ्यायचेच नाही कुठले अडेझिव्ह फोर्स ड्यू टू एअर अँड कोहेझिव्ह सॉरी वेट अडेझिव्ह फोर्स ड्यू टू एअर आणि काय असतं हे दोन फोर्सेस कधी घ्यायचे हे दोन फोर्सेस कधी घ्यायचे नाही चार म्हणले तसे दोन गेले तर कुठली राहिले आता सांगा दोन कुठले दोन राहिले सांगा अडेझिव्ह फोर्स ड्यू टू सॉलिड आणि कोहेझिव्ह फोर्स ड्यू टू आपण काय शिकत आहोत बाळांनो हे शेप कसे असतात मिनिस्कस कसे येतात कॉनकेव्ह आणि कॉनकेव्ह चला घेऊ आपण चला पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण कॉनकेव्हचं कॉनकेव्ह म्हणजे काय असतं सांगा असं लिक्विड घ्यायचं आहे बोला द लिक्विड कम ऑन विच बोला द लिक्विड विच पार्शियली भेटत सॉरी बघा द लिक्विड विच पार्शियली भेटत सॉरी पार्शियली वेट्स सॉलिड असं लिक्विड विच पार्शियली वेट्स द सॉलिड इज दॅट क्लियर येस ओके मला हे सांगा जेव्हा लिक्विड पार्शियली वेट होते तेव्हा कुठला शेप येतो कॉनकेव्ह की कॉनवेक्स कॉन पार्शियली वेट केरोसिन ग्लिसरीन विथ लिक्विड सॉलिड बोला कॉनकेव्ह येतो आपल्याला ते शिकायचं आहे कॉनकेव्ह का बरं येतो म्हणजे आपण डायरेक्ट कॉनकेव्ह घेऊ शकत आपण प्लेन घेऊन बघू ठीक आहे चला बघा आता लक्ष द्या सपोज फॉर एक्झाम्पल दिस डायग्राम हा कुठे आहे सॉलिड अरे मुलाला मुख आहे नको नाही सॉलिड करेक्ट आहे हा कुठे आहे सांगा केरोसिन हो पण कुठलं कुठलं लिक्विड आहे अरे मुलाला कुठलं लिक्विड आहे केरोसिन कुठला शेप येतो कॉनकेव्ह तो का बरं येतो शिकायचा पण घेताना आपण कॉनकेव्ह घेणार आहे की प्लेन घेणार आहे चला आपण प्लेन शेप घेतला येस
हा मॉलिक्यूल कुठला आहे सांगा, ए मॉलिक्यूल. आज त्याचा काय झाला, स्फीयर ऑफ इन्फ्लुएन्स. सी यस यस ओके. आता बाळांनो मला हे सांगा, या मॉलिक्यूल वर किती फोर्सेस अप्लाई होतात? चार. चार पैकी दोन तसे काय असतात? किती असतात? दोन. पुढले दोन सॉलिड कशाने दाखवतात? ए पी बार. कशाने? आणि ए क्यू बार म्हणजे काय? कोहेसिव्ह टू लिक्विड. कारण की मॉलिक्युल स्वतः कशाचं आहे? लिक्विडचं आहे. आता इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला जेव्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुरू केला तेव्हा मी सांगितलं होतं ओके की पार्शियलीच्या केस मध्ये कुठला फोर्स स्ट्रॉंग असतो? अडिटिव्ह स्ट्रॉंग असतो की कोहेसिव्ह स्ट्रॉंग असतो? बोला, अडिटिव्ह स्ट्रॉंग असतो की कोहेसिव्ह स्ट्रॉंग असतो? अडिटिव्ह. सो गाईज लक्षात ठेवा, अडिटिव्ह फोर्स इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंगर दॅन म्हणजे अडिटिव्ह फोर्स ऑफ सॉलिड, अडिटिव्ह फोर्स ऑफ सॉलिड इज ग्रेटर दॅन अडिटिव्ह कोहेसिव्ह फोर्स ऑफ लिक्विड. म्हणजे कोण स्ट्रॉंगर आहे, ए पी बार स्ट्रॉंगर आहे की ए क्यू बार स्ट्रॉंगर आहे? ए पी बार. कुणापेक्षा? ए क्यू बार पेक्षा. म्हणून थोडा ए क्यू बार मोठा काढायचा, ए पी बार मोठा काढायचा आणि ए क्यू बार छोटा काढायचा. लक्षात, हा मोठा काढला आणि हा छोटा काढला, कारण अडिटिव्ह स्ट्रॉंगर असतो. इज दॅट क्लियर? यस. आता मला हे सांगा, ओके, या पार्टिकल वर दोन फोर्सेस अप्लाय होत आहे, म्हणजे हा सॉलिड काय म्हणतो? तू माझ्याकडे. लिक्विड काय म्हणतो? तू माझ्याकडे. याचा फोर्स जास्त आहे, याचा फोर्स कमी आहे, तर सांगा पार्टिकल कुठे जाईल? सॉलिड कडे जाईल की लिक्विड कडे जाईल की दोघांच्या मधात जाईल? का डायरेक्शन बघा ना, डायरेक्शन बघा. अरे मूर्खांनो मला हे सांगा, हा मॉलिक्युल इथं असते आणि जर का एकटाच असता सॉलिड तर नाहीला जाईल की मॉलिक्युल कुठे गेला असता? सॉलिड इकडे कोणतरी खेचणार आहे ना. म्हणजे पार्टिकल इकडे जायचा विचार करताय, पार्टिकल इकडे जायचा विचार करताय, पार्टिकल इकडे जाऊ शकत नाही, इकडे जाऊ शकत नाही. दोघांच्या रिझल्टंट मधून जाईल. कशातनं जाईल? रिझल्टंट. म्हणजे काय? दोघांच्या मधातनं जाईल. आणि दोघांच्या मधातनं जाईल मान्य करतो, दोघांच्या कुठनं जाईल सांगा? मधातनं जाईल. आता दोघांच्या मधातनं कसा जाईल सांगा बरं? दोघांच्या मधातनं म्हणजे बरोबर मधातनं काढायचं का? नाही, दोघांच्या मधून. पण कुणाकडे जास्त झुकलेला राहील सांगा? सॉलिड कडे की लिक्विड कडे? मुलाची ताकद जास्त आहे. हे बा, तो कम्प्लिटली सॉलिड सुद्धा ऐकणार नाही, कारण जर का लिक्विड नसता, कोण नसता? लिक्विड. तर डायरेक्ट तो कोणाकडे आला असता? सॉलिड. ओके, पण सॉलिड आहे, लिक्विड आहे, त्यामुळे तो त्याचं ऐकू नाही शकत पूर्ण, याचं ऐकू नाही शकत पूर्ण. ऐकायचं त्याला दोघांचं आहे. काय बोललो मी सांगा? ऐकायचं त्याला, ऐकायचं त्याला दोघांचं आहे. पण कुणाकडे जास्त झुकलेला राहील? बोला सॉलिड. कारण की सॉलिडची मॅग्निट्यूड जास्त आहे, त्यामुळे सॉलिड. म्हणजे याचा अर्थ तुमचा रिझल्टंट फोर्स कुठे जाणार आहे? लिक्विड मध्ये जाईल की सॉलिड मध्ये जाईल? ओके, एपी बार कडे जास्त झुकलेला राहील, एपी बार कडे जास्त झुकलेला राहील, म्हणजे युअर रिझल्टंट फोर्स विल बी इन सॉलिड. तुमचा रिझल्टंट फोर्स कुठे राहील सांगा? सॉलिड. अरे बोला कुठे राहील? सॉलिड मध्ये. अरे बोला कुठे राहील? कम ऑन, सॉलिड. ओके, तर लक्षात ठेवा, तुम्ही तर डायरेक्ट येऊ शकता, इथे लक्ष द्या रे. ओके, सो हा रिझल्टंट फोर्स ए आर बार, रिझल्टंट फोर्स कुठला? ए आर बार. ओके, इज इनसाइड सॉलिड, इनसाइड द सॉलिड. आणि आता मी सायन्स मध्ये एक सेंटेन्स पार्ट करून घेतो, ते लक्षात ठेवा. असं म्हणतात, असं म्हणतात. सारा काय म्हणतात? वाचा काय लिहिलं? इन इक्विलिब्रियम रिझल्टंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू फ्री सरफेस. वाचा काय लिहिलं सांगा? हा, इन इक्विलिब्रियम रिझल्टंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू फ्री सरफेस. आता मला सांगा, ही तुमची कोण आहे सांगा? सरफेस आहे की फ्री सरफेस आहे? आणि हा तुमचा कोण आहे? रिझल्टंट. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं झालं तर मी तिथं कशी डायग्राम काढतो बघा. बघा ना, हा तुमचा सॉलिड आहे, बरोबर आहे ना? ओके, तुमची फ्री सर्फेस अशी आहे, स्ट्रेट आहे ना, प्लेन. ओके, हे तुमची फ्री सर्फेस. ओके, हा तुमचा रिझल्टंट आहे, बरोबर आहे की नाही? एक ए आर बार. अरे बोला ना, एक ए आर बार. अरे बोला ना यार, एक ए आर बार. तो सॉलिड मध्ये आलाय, ठीक आहे. आणि तुमचा रिझल्टंट फ्री सर्फेसला कसा असला पाहिजे? परपेंडिक्युलर. आता मला हे सांगा, ही तुमची फ्री सर्फेस आहे, ही तुमची फ्री सर्फेस आहे, हा तुमचा रिझल्टंट आहे, बरोबर आहे की नाही? ही तुमची फ्री सर्फेस आहे, हा रिझल्टंट आहे. सांगा परपेंडिक्युलर आहे का की ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे? ऑब्ट्यूस. मग आपल्याला परपेंडिक्युलर येण्यासाठी म्हणजे टू 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 अचीव इक्विलिब्रियम इनडायरेक्टली नॅचरली पार्टिकल ए जो आहे ना, हा पार्टिकल ए मूव्ह अप.
पार्टिकल कुठे जातो सांगा वर जातो पार्टिकल कुठे जातो सांगा वर कुठे जातो सांगा वर आणि मला हे सांगा पार्टिकल वर जातो म्हणजे लिक्विडचा जिथे सॉलिड सोबत कॉन्टॅक्ट झाला तो पार्टिकल वर जातो आणि तुमचा सरफेस असा तयार तुमचा सरफेस असा तयार मला हे सांगा इथून असा कप तयार झाला होता ना पार्टिकल वर गेला तर तुमचा कप इथून तयार झाला सर त्यांनी काय फायदा झाला अरे त्यांनी काय फायदा झाला माहिती आहे का हे बघा तुमचा रिझल्ट आणि तुमचा रिझल्टला काय झाला सांगा परपेंडिक्युलर झाला जेव्हा तुमचा फ्री सरफेस प्लेन होता तेव्हा रिझल्ट परपेंडिक्युलर होता का नाही ते इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी सायन्सचा तो लॉ मेंटेन करण्यासाठी तुमचा पार्टिकल कुठे जातो वर जातो तिथून फ्री सरफेस तयार होते अशा प्रकारे फ्री सरफेस तयार होते की तुमची फ्री सरफेस तुमच्या रिझल्टला काय आहे सांगा परपेंडिक्युलर हा पार्टिकल कुठे जातो सांगा वर जातो आणि इथून तुमची फ्री सरफेस तयार होते लक्षात ठेवा आणि बाळांनो मला हे सांगा तुमचा रिझल्ट मग फ्री सरफेसला काय होईल जातो सांगा परपेंडिक्युलर होतो बघा म्हणून पुढला शेप आला कॉन्व्हेक्स आला की कॉन्केव्ह आला कॉन्केव्ह अरे गडे सो दॅट सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट काय इन इक्विलिब्रियम द रिझल्ट शुड बी परपेंडिक्युलर टू द इज दॅट क्लियर यस झालं मी तर पहिले प्लेनच घेतला होता पण कॉन्केव्ह कसा आला समजलं ओके आता हे झालं लिक्विड विच पार्शियली वेट द सॉलिड आता मला घ्यायचं आहे लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड पुढे सांगा डज नॉट वेट द सॉलिड सर एक लक्ष द्या बाळांनो असं लिक्विड घ्या डज नॉट वेट लक्षात ठेवा डज नॉट वेट द सॉलिड वेट द सॉलिड ए बाळांनो असं लिक्विड विच सॉलिडला वेट करत नाही सांगा शेप कसा आहे तो कॉन्केव्ह की कॉन्व्हेक्स कॉन्व्हेक्स आता बघा इथं हा कोण आहे सॉलिड हा कोण आहे लिक्विड सांगा शेप कसा घ्यायचा कॉन्केव्ह की प्लेन कॉन्केव्ह की प्लेन कॉन्केव्ह की प्लेन ओके हा मॉलिक्यूल कोणाचा ए चा त्याचा काय ड्रॉ केला स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आणि 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 ओके मला हे सांगा डज नॉट वेट म्हणजे एक्झाम्पल कुठलं आहे मर्क्युरी म्हणजे हे कोण आहे मर्क्युरी आणि मी पहिलेच बोलून चुकलो आहे मर्क्युरी मध्ये कुठला फोर्स स्ट्रॉंग असतो कोहेसिव्ह फोर्स इज व्हेरी 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 स्ट्रॉंगर दॅन अडहेसिव्ह फोर्स इज दॅट क्लियर यस ओके म्हणजे आता कोहेसिव्ह फोर्स कोणाचा असतो बोला सॉलिड की लिक्विड लिक्विड आणि अडहेसिव्ह फोर्स कोणाचा असतो सांगा सॉलिड हा काय असतो स्ट्रॉंगर म्हणजे याचा अर्थ ओके कोहेसिव्ह फोर्स स्ट्रॉंगर आहे कुठला फोर्स स्ट्रॉंगर आहे कोहेसिव्ह म्हणजे एक बार मोठा काढतो आणि बी बार छोटा काढतो इज दॅट क्लियर बरोबर आहे मग सांगा तो मॉलिक्युल कुठे जाईल सॉलिड मध्ये जाईल लिक्विड मध्ये जाईल की दोघांच्या मध्ये जाईल दोघांच्या मध्ये पण कुणाकडे झुकलेला राहील कुणाच्या कुणाकडे झुकलेला राहील लिक्विड मध्ये झुकलेला राहील म्हणजे टुवर्ड्स ए क्यू बार राहील बरोबर आहे की नाही म्हणजे तो रिझल्टंट फोर्स कशात येईल सांगा लिक्विड मध्ये येईल कुणामध्ये येईल लिक्विड मध्ये येईल लिक्विडच्या साईडने ऐकेल तो एक्झॅक्टली त्याच्यावर येणार नाही ए क्यू बार वर पण तो लिक्विडच्या साईडने ऐकेल जसा तिकडे रिझल्टंट कुणामध्ये गेला होता सॉलिड मध्ये तसा इथे रिझल्टंट कुणामध्ये जाईल सांगा लिक्विड आणि रिझल्टंट हा फ्री सरफेसला काय असला पाहिजे परपेंडिक्युलर सध्या सिच्युएशन काय बघा हा सॉलिड ओके तुमची सरफेस कशी आहे सांगा प्लेन आहे अरे बोला कशी आहे प्लेन तुमचा रिझल्टंट असा आहे इज दॅट क्लियर हा रिझल्टंट मला हे सांगा सध्या किती अँगल करताय 90 चा करताय की अक्यूट करताय अक्यूट मला अक्यूट पाहिजे की 90 पाहिजे 90 त्यामुळे हा जो पॉइंट ए आहे हा जो पॉइंट ए आहे दॅट पॉइंट विल मूव डाऊन तो पॉइंट कुठे येतो डाऊन ओके तो पॉइंट कुठे येतो सांगा डाऊन आणि डाऊन आल्यावर तिथून तुमची फ्री सरफेस तयार होते तिथून तुमची फ्री सरफेस तशी फ्री सरफेस ए पासून तयार होते पण ए सुद्धा खाली आला तर इथून तुमची फ्री सरफेस तयार होते अशी फ्री सरफेस तयार होते सांगा बरं आता तुमची फ्री सर्फेस रिझल्टंटला काय झाली बोला परपेंडिक्युलर हेच तर अचीव करायचं होतं मला रिझल्टंट शुड बी परपेंडिक्युलर टू द फ्री सर्फेस दॅट्स व्हाय द मॉलिक्युल ए मूव डाऊन आणि तिथून तुमची फ्री सर्फेस तयार होते सांगा विच शेप इज देयर कॉन्व्हेक्स ऑर कॉन्केव्ह अरे गडे हे अशामुळे शेप झाली याचं लक्षात ठेवा याला म्हणतात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी कुठली थिअरी अँड लास्ट सांगा लास्ट काय असतं बोला लास्ट असतं प्युअर वॉटर काय असतं बोला प्युअर वॉटर सांगा प्युअर वॉटर असेल तर कुठला शेप येतो रे अरे बोला रे प्युअर वॉटर प्लेन शेप येतो मग का बरं त्याचा प्लेनचा प्लेन असा कारण घेताना तर आपण सगळ्यांची पहिली प्लेनच घेतली ना मग कॉन्केव्ह झाला मग कॉन्वेक्स झाला अरे ओके रे माझा मला हे सांगा सॉलिड लिक्विड सांगा लिक्विड मध्ये कुठलं लिक्विड आहे हो वॉटर आहे की प्युअर वॉटर हो अरे बोला रे आपण आहे ए तुमचा माझा लिक्विडचा प्युअर वॉटर मध्ये कोण स्ट्रॉंग असतो कुठला कोण स्ट्रॉंग असतो
कोहेसिव स्ट्रॉन्ग कुठला असतो? मर्क्युरी. तो दुसऱ्यांसोबत बॉन्ड करत नाही. जे जे दुसऱ्यांसोबत बॉन्ड करतात त्याचे अडेसिव्ह स्ट्रॉंग असतात. बरोबर आहे की नाही? सांगा कुठला स्ट्रॉंग असतो? अडेसिव्ह इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह. से यस. अडेसिव्ह कोणाचा? तुमचा, माझा, सॉलिडचा? सॉलिडचा. अबे बोला ना, सॉलिड बोला ना, सॉलिड बोला ना, बोला बोला बोला. व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग सांगितलं होता. अच्छा, तिकडे फक्त स्ट्रॉंग होता. बरोबर आहे? चला, व्हेरी 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 स्ट्रॉंग. बरोबर आहे? आणि हा छोटा आहे बस. आणि तिथं काय स्ट्रॉंग? व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग म्हणजे कोण? कोण व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग? सॉलिड की लिक्विड? आणि लिक्विड मग निग्लिजिबल. काय बोलतो? निग्लिजिबल. लक्षात ठेवा, कारण की हा खूपच स्ट्रॉंग आहे. हो, काय समजतो? ओके, म्हणजे मॉलिक्युल लेव्हलवर कुठला फोर्स अप्लाय होतो सांगा? स्ट्रॉंग फोर्स कुठला आहे? सॉलिडचा की लिक्विडचा? असा की असा? असा. खूपच स्ट्रॉंग. बाप रे बाप, तू खूपच स्ट्रॉंग आहे. आणि हा ठीक आहे, हा निग्लिजिबल आहे. अरे बेटे, येस. मग सांगा, मग आता मला सांगा, मॉलिक्युलरवर किती फोर्सेस आहे? दोन आहे की एकच आहे? रिझल्ट कुठला झाला? रिझल्टन कुठला झाला? तोच रिझल्टन झाला ना. अरे रिझल्टन म्हणजे एकही राजा आहे ना. अरे एकही राजा आहे. तो रिझल्टन कोणता हो गया? वही हो गया. नो कॉम्पिटिशन. ओके, तर तोच रिझल्टन झाला. अरे ओके नाही? मग चला, काही वेळा पुरत अज्युम आज यार बार आहे. पण मग सायन्स काय म्हणत? रिझल्टन शुड बी परपेंडिक्युलर टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. अरे ओके नाही? म्हणजे याचा अर्थ हा कोण आहे सांगा? फ्री की फ्री सर्फेस? आणि रिझल्टन तुमचा परपेंडिक्युलर असला पाहिजे म्हणजे फ्री सर्फेस. पाहिजे का? पाहिजे. ओके, तुमची फ्री सर्फेस अशी आहे, रिझल्टन अशी आहे. हे परपेंडिक्युलर आहे की इन द डायरेक्शन आहे? मग इथं पार्टिकल वर जाईल खाली जाईल काय फायदा होणार आहे का? सांगा, या केसमध्ये रिझल्टन तुमचा फ्री सर्फेसला कधीच परपेंडिक्युलर येऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही सायन्सचा लॉ ओबे करू शकत? पण तो ओबे करावा लागतोच. त्यासाठी आपण जे अज्युम केलं होतं, तू रिझल्टन नाही, तू स्ट्रॉंग आहे. तू पण तू सायन्सला बदलू शकत नाही. तू स्ट्रॉंग आहे पण त्याचे नशीबच खराब आहे. काय खराब आहे? नशीब. त्याच्या मनाने मॉलिक्युल त्याच्याकडे येणार का? बरं, कारण की जर मॉलिक्युल त्याच्याकडे आला म्हणजे तो रिझल्टन झाला. आणि रिझल्टन फ्री सर्फेसला परपेंडिक्युलर या केसमध्ये होऊ शकत नाही. मग या केसमध्ये रिझल्टन कोणाला घ्यायचं? ज्याला आपण निग्लिजिबल गेलो होत. कोणाला? वे. वेटला काय घ्यायचं सांगा? रिझल्टन. आणि रिझल्टन फ्री सर्फेसला काय असला पाहिजे? बघा, मॉलिक्युल न हलता सुद्धा रिझल्टन फ्री सर्फेसला काय झाला? सर्फेस कशी राहिली सांगा? कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स की प्लेन? प्लेन. सांगा बरं का? सगळं असून सुद्धा काहीच फायदा नाही. नशिबाचा प्रश्न आहे. काय फायदा? सगळं होतं तुझ्याजवळ पण तू रिझल्टन नाही झाला. ज्याला तुम्ही निग्लिजिबल बोलत होते त्याला रिझल्टन करावं लागलं, कारण की तो क्रायटेरियामध्ये बसला. कशात बसला? क्रायटेरियामध्ये बसला. मग सर, तो होता तो अडेसिव्हवाला, एअरवाला अडेसिव्ह, एअरवाला. तर मुलाय सांगा, एअर वाला अडेसिव्ह आणि वेट कोणाला जास्त प्रिफरन्स दिलं? तर वेट आहे यार. पार्टिकल वर जाईल की खाली जाईल? गेला तरी खाली जाईल ना. नॅचरली खाली जाईल. वर जाण्याची किती अपोजिट टू द ग्रॅव्हिटी होते ते? अपोजिट टू द ग्रॅव्हिटी पॉसिबल नाही आहे. त्यापेक्षा ग्रॅव्हिटीची अपोजिट म्हणजे ग्रॅव्हिटी डायरेक्शन नाही आहे. मग वेटच तुमचा रिझल्टन होतो. आणि मग रिझल्टन तो झाला तर बाय डिफॉल्ट रिझल्टन फ्री सर्फेसला काय झाला? परपेंडिक्युलर. पार्टिकलला वर जायची गरज नाही, खाली जायची गरज नाही, एवर जायची गरज नाही, प्लेनच राहणार बस. सो दिस इज कॉल्ड ॲज ओके अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युल. तर बाळांनो, फिजिक्स शिकत असताना कॉन्सेप्च्युअली शिका. बोर होत असेल मी काही नाही करू शकत, ठीक आहे? ओके, पण तुम्हाला कॉन्सेप्च्युअली शिकले तरच तुम्ही एंट्रन्समध्ये तारणार बरं का, नाहीतर तुम्ही एंट्रन्समध्ये संपणार. काय बोललं? समजलंय का? नाहीतर तुम्ही एंट्रन्समध्ये संपणार. ओके, खूप बेकार कॉन्सेप्ट आहेत जे तुम्हाला प्रॉपर लक्ष देऊनच अभ्यास करायचा आहे, कारण हे पाठ होऊच शकत नाही. क्वेश्चन काय विचारतील सांगूच शकत नाही आपण.
समझला है? ओके सो दिस कंप्लीट लेक्चर बिलोंग्स टू द एंगल ऑफ कांटेक्ट. इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू टेक एक्सेस प्रेशर. क्या कह रहे हो? एक्सेस प्रेशर. थैंक यू.